सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी शनिवारी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती माऊली पवार यांनी दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्य शासनानं मेगा भरती म्हणून ज्या 36,000 जागांची वर्षाच्या अखेरपर्यंत नोकर भरती काढली आहे ती थांबवण्यात यावी यासह विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं शनिवार 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चक्काजाम आंदोलनाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माऊली पवार यांनी दिली. सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने दिनांक 21/7/2018 वार शनिवार रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर येथे चक्काजाम आंदोलन आयोजित केले आहे. या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जनसमुदाय असलेल्या मराठा समाजाची माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोर फसवणूक केल्या कारणाने समाज आज परत एकदा रस्त्यावर उतरलेला आहे आणि 76,000 जागांची मेगा भरती काढली असून त्या मेगा भरतीमध्ये हे म्हणतात की 16% आरक्षण मराठ्यांचं बाजूला ठेवून आम्ही मेगा भरती करू. आमची मागणी असे आहे जोपर्यंत मराठा आरक्षण दिलं जात नाही तोपर्यंत 100 जागा भरू नये. या मागण्यांची तातडीनं दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्याची तत्परता शासनानं दाखवावी अन्यथा महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला मराठा समाजाकडून त्यांचा घोर अपमान झाल्यामुळे कोठेतरी गालबोट लागण्याची शक्यता निर्माण होईल असा इशाराही माऊली पवार यांनी दिला आहे.